उग्र वातावरण दिसतंय. काही जणांच्या टोप्या भगव्याच्या हिरव्या झाल्यात. आपण लावू त्या भगव्या करू काही दिवसातच. टोपीच्या खाली दडलंय काय असं काहीतरी नाटक पण होतं म्हणजे. आता बुरके फाटू लागलेत हळूहळू, हरकत नाही. कुठेही गेलात या भारतात या महाराष्ट्रात आणि कुठल्याही विचारधारेतून, तर परत येऊन समुद्र हा हिंदुत्व आणि हिंदूच आहे हे मात्र लक्षात ठेवावं. नद्या कितीही वाहत असू दे, विहिरी किती असू दे, तलाव किती असू दे, ते सगळं येऊन हिंदू आणि हिंदुत्व इथे येऊन त्या समुद्राकडेच मिसळावं लागतं. वाईट याच आहे, हिंदुत्वाच्या विचारासाठी आणि आपण हिंदू म्हणून बहुसंख्यांक असून सुद्धा या महाराष्ट्रात या देशात आणि या नवी मुंबईत त्या विचारांसाठी उपोषण करावं लागतं आपल्याला. दुर्दैव म्हणजे असं फील यायला लागलं की आपण कुठेतरी पाकिस्तानात आहोत की काय. आपल्याच मागण्यांसाठी आपल्याच विचारधारेसाठी हायकोर्ट म्हणतं, सुप्रीम कोर्ट म्हणतं सायलेंट झोन आहे. म्हणजे इथे नेरूळ एक एपीजे स्कूल आहे, तुम्हाला कल्पना असेल, समोरच मस्जिद आहे. लेक्चर बंद करावं लागतं पण भोंगे मात्र सुरू राहतात. आणि तीच गोष्ट आदरणीय राजसाहेब ठाकरे व्यासपीठावरून सांगतात. प्रार्थनेला आमचा विरोध नाही, मी धर्मांध नाही, धर्माभिमानी आहे. भोंगे खाली उतरवलेच पाहिजे तर त्याच्यानंतर आपलीच लोक तुटून पडते. सिडकोचा डीपी त्याच्यामधून अजून महानगरपालिकेने डीपी केला नाही, ते तुमच्या बोकांडीवर बसलंय, आपल्या बोकांडीवर बसलंय. 1-2% लोकसंख्या नाहीये आणि मात्र मस्जिदसाठी आग्रह सुरू. सिडकोचं MD हिंदू, जॉईंट MD अर्ध्यापेक्षा जास्त अधिकारी. मी आता मगापासून वाचत होतो, 3-3, 4-4 वेळा तुम्ही आंदोलन केले, रास्ता रोको केलाय, धरणा आंदोलन केलं. या सानपाड्याचा सिडकोला आणि इथल्या लोकांना जे ह्या मस्जिदची बाजू घेत आहेत त्यांना मुमरा करायचा की काय, हा प्रश्न या व्यासपीठावर मनसेचा अध्यक्ष म्हणून मी विचारतो. ही गोष्ट करायची आहे. मी परत म्हणतोय आमच्या धर्माला विरोध नाहीये. हिंदूंची बाजू घेणं हिंदुत्ववादी म्हणजे परंपरावादी, लोकशाहीवादी नाही असं काहीतरी बारूड चालवलेलं आहे काही लोकांनी इकडे. अहो आमच्या वारकऱ्याचं भगवा पण हिंदूचा, आमच्या संत परंपरा भगवी हिंदू होती, ती नाकारायची की काय. आणि एका समाजाचं विदुष्टीकरण, एका समाजाचं अनुनयकरण असा काही प्रकार या महाराष्ट्र देशात काही सरकारांच्या वतीने चालू आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TVR इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.